एक थेंब पाणी गेलेलं नाहीये. ओके, एक थेंब पाणी गेलेलं नाहीये. हे सगळं आपल्या पाण्यावरच्या शेतीवरनं आलेलं आहे. वाव. ओके, सो आपलं सॅलड रेडी झालेलं आहे आणि आपलं सँडविच पण रेडी झालेलं आहे. मंडळी, 3,000 आणि 3,300 रुपयाला तुम्हाला मंथली सबस्क्रिप्शन अनेक सॅलड्सचे मिळतील, पण त्या सॅलड्स मध्ये वापरलेल्या भाज्या ऑर्गॅनिक आहेत का, केमिकल आणि पेस्टिसाइड फ्री आहेत का, माहिती नाही ना, डोळ्यांनी बघितलं नाहीये. म्हणून तुमच्यासाठी उत्तम असा हेल्दी ऑप्शन मी आणलेला आहे. कोल्हापुरात नरिशिंग फार्म्स म्हणून पाण्यावरची शेती आहे आणि तिथून येतात भाज्या पुण्याला आणि आता येणार आहेत मुंबईला खास सॅलड्स, ज्युसेस आणि सँडविचेस बनवण्यासाठी. महिनाभर तुम्ही एकदम निवांत असं फ्रेश जेवण जेवू शकता. डिटेल पुढे बघूया. मंडळी, 3,300 रुपये महिना, केमिकल पेस्टिसाइड फ्री असं मील, घरपोच ऑल ओव्हर पुणे, फ्री डिलिव्हरी. आय नो ऐकताना तुम्हाला वाटत असेल हे खरंच आहे का. लेट मी टेल यू मी काय एवढी एक्साइटेड आहे. सो माझी मम्मा तुम्हाला माहितीये काइंड ऑफ हेल्थ कॉन्शियस आहे. सो तिने गार्डन बाईट बाय नरिशिंग फार्म्स सबस्क्रिप्शन घेतलं 3,300 रुपयाचं आणि परवा मी तिच्यासाठी आलेलं सँडविच खाल्लं. गाईज, मी एवढं ट्रॅव्हल केलंय, लेटेस्ट आणि ह्या ज्या एक्झॉटिक भाज्या असतात ना, त्यांच्या सगळ्यांच्या चवी मला एकदम नीट लक्षात येत. थांब एक मिनिट, मम्माला काहीतरी बोलायचंय. मेन म्हणजे पोटभर जेवण, लो कॅलरी, 200-250 कॅलरी पर्यंत एक मील होतं. अच्छा, मग वेट लॉस मध्ये त्यांना कॅलरीचं महत्व आहे तसं पण आहे. ह्यांच्याकडे नॉनव्हेजचं पण सबस्क्रिप्शन आहे. सो सगळे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे, बट सिरियसली आय एम टेलिंग यू, कोल्हापूर मधली पाण्यावरची शेती फुल ऑर्गॅनिक, नो पेस्टिसाइड्स, नो केमिकल्स, 3,300 रुपये महिना, इट्स अ ड्रीम. लेट्स गो इनसाइड. प्रोटोकॉल आणि मला सुगंधावरनं तर ऑलरेडी वाटतंय की माझं चिकन पेस्टो इज इन द मेकिंग. मंडळी, मगाचं माझं बोलणं अर्धवट राहिलं तर मी हे म्हणत होते की मम्माच्या सबस्क्रिप्शन मध्ये आलेलं सँडविच आणि सॅलड 2 दिवस फ्रीजमध्ये तसंच राहिलेलं, कारण आम्ही बाहेर जेवायला गेलेलो. मी 2 दिवसानंतर खाल्लेलं ते चिकन पेस्टो सँडविच एवढं ऑसम होतं, म्हणजे त्याच्यामधल्या सगळ्या भाज्यांचा क्रंच एवढा इंटॅक्ट होता की मला कुतूहल झालं की एक्झॅक्टली या भाज्या आहेत कुठून आणि एवढं अफोर्डेबल रेट्समध्ये हे कसे देत आहेत यांचे ऑर्गॅनिक ज्युसेस आणि ऑर्गॅनिक भाज्या. तर ते त्यांना अफोर्डेबल आहे कारण हा आहे फार्म टू फोर्क असा बिझनेस, म्हणजे त्यांची स्वतःचीच कोल्हापुरातली पाण्यावरची शेती असल्यामुळे ह्या सगळ्या ऑर्गॅनिक भाज्या त्यांना परवडत आहेत ह्या किमतीत द्यायला. हॅलो, हे आपलं चिकन पेस्टो आहे का? हो. सॉस कुठला वापरलाय तुम्ही? पेस्टो स्प्रेड आहे, बेझिल पेस्टो आहे जो आपण स्वतःच तयार करतो, स्वतःच्या फार्म मधल्या बेझिल पासून. त्यात चिकनच्या थोड्या स्लाइस आहेत 4-5. दरवेळी प्रत्येकाला फ्रेश तयार करतो. आपल्या फार्म मध्ये बेझिल पण आहे. हो, आपल्या फार्म मध्ये बेझिल पण आहे. आणि हा ब्रेड मला खूप वेगळा दिसतो आणि चवीला पण खूप वेगळा वाटतो, कारण आपण स्वतः ब्रेड तयार करून घेतो. मार्केटमधले तुम्ही ब्राऊन ब्रेड घेता त्यामध्ये गुलेटिन, मिक्स फ्लॉर वगैरे असतं, मिक्स, तसं नाही. आपला प्युअर व्हीट पासून स्वतः ब्रेड आपण तयार करून घेतो. बघू शकता तुम्ही साईटलाच नाही तर पूर्ण आत सुद्धा आपल्या मल्टीग्रेन्स आहेत. कशा प्रकारे ग्रिल झाल्यानंतर तुम्हाला हस्क दिसताय त्याच्या, ब्लॅक सिस्मी सीड्स, व्हाइट सिस्मी सीड्स, मगज वगैरे असं मल्टीग्रेन्स आपण यात युज केलेले आहे. चिकन कुठलं आपलं? चिकन चिकन विकन मधूनच घेतो. शेफ, तुमचं नाव सांगा. शेफ शैलेश. नमस्कार. नमस्कार. आणि आता किचन मध्ये आम्ही पटापट कामं सुरू करणार आहोत. लंचची डिलिव्हरी असते ती किती वाजता तुम्ही डिस्पॅच करता? लंचची डिस्पॅच आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून चालू होतो आमचं काम, म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये. डिनरचा आमचा संध्याकाळी 4 वाजता सगळे बाहेर पडतात आणि आपल्या इथे वॉकिंग पण असल्यामुळे वॉकिंगचा पण रश असतो कधी कधी. बरोबर. कधीपासून आहे आपलं हे किचन? 1.5 वर्ष झालं मॅम. दीड वर्ष झालं. कोल्हापूरला आपली शेती आहे? हो, आपला स्वतःचा फार्म कोल्हापूरला आहे. तिथून आपल्याला रोज सकाळी फ्रेश व्हेजिटेबल सगळे भेटतात. लेट्यूस, बेझिल, चेरी टोमॅटो, कॅप्सिकम. आता इथे काय काय आहे? इथे वापरला जात आहे पेस्टो सॉस, पण ह्यांच्याकडे अनेक असे सॉसेस आहेत, म्हणजे हरिसा सॉस, टोमॅटो सॉस, पेस्टो वगैरे, जे तुम्ही विकत घेऊ शकतात आणि ऑसम टेस्टचे आहेत आणि 100% ऑर्गॅनिक विदाउट प्रेझर्वेटिव्ह इवन ह्या भाज्या. आता हे काय काय जाते बघूया. ग्रीन लोलो. सो हा भरपूर लावलाय, किती सुंदर येतो दिसायला. कांदा. बर, एका सँडविचला आपण 100 ग्रॅम चिकन देतो. बर, आपण थोडस याच्यावरती स्प्रिंकल हर्ब्स टाकतोय. बर, ग्लेझिंग आहे, थोडस ब्लॅक पेपर क्रश आहे. बर, आणि हा आपला बाल्समिक ग्लेझ जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आपला. हा हा, पेस्टो चिकन सँडविच मध्ये ना यांच्या एक खूप वेगळा असा एक ज्युसीनेस आहे आणि गोडवा आउट ऑफ द वर्ल्ड. याच्यामध्ये आलेला आहे फॅट्स, हेल्दी फॅट्स, प्रोटीन अँड कार्ब्स आणि फायबर.
और क्या चाहिए? सात ही दिवस आपले वेगळे सॅलड. हो, वेगवेगळे सॅलड असतात. लाईक कुसकुस, मेडिटेरियन कुसकुस सॅलड, सुपर किनोवा सॅलड, सुपर लँटिन टॅको सॅलड, इंडियन स्पाइस सॅलड, पास्ता सॅलड. सगळे न्यूट्रिशियस, सगळे असे बॅलन्स न्यूट्रिशन वाले असतात. बरं, आता हे कुठलं करतोय आपण? क्रंची थाई सॅलड. बर, ज्यामध्ये जाणार पहिल्या झुकेनी, टू टाइप्स ऑफ झुकेनी जाणार. येतोय मिक्स लेट्यूस जो आपल्या स्वतःच्या फार्म मधून येतो. किती वेळ टिकतो असे क्रंची राहतात? मिनिमम 24 hours आपला सलाड जशा तसं राहतो. मला ह्या फार्म वरती जायलाच लागणार आहे. आता तर मला लोकांसाठी जायलाच लागणार आहे. याच्यावरती आता टू टाइप्स ऑफ कॅप्सिकम घेतो आपण. सगळे रेड कॅप्सिकम, जो क्यूब येलो कॅप्सिकम, रेड कॅबेज, थोडासा नापा. ओके, वाव, दिस इज सो गुड. त्यानंतर याच्यावरती येतात चेरी टोमॅटो. खाणार आहे हे चेरी, हे आपल्या फार्म मधले, स्वतःच्या फार्म मधलेच आहेत. हे भाज्या नुसत्या पण मिळतात का मार्केटमध्ये? हो, आपल्या स्वतःच्या सबस्क्रिप्शन मध्ये वेजी कॉम्बो नावाचा एक पॅक आहे, ज्यामध्ये तुम्हाला आमचे चार प्रकार सिलेटिव्ह, बेझिल, चेरी टोमॅटो, टू टाइप्स ऑफ कॅप्सिकम म्हणून आपला एक वेजी कॉम्बो येतो. त्यामध्ये तुम्हाला हे सगळं भेटून जातं, जेणेकरून तुम्ही घरात सुद्धा एक लिटल विटल सलाड. राईट राईट राईट. मला माहिती नव्हतं हे, आता तुम्हाला माहिती आहे. ते रोस्टेड पीनट पुदिना, थोडा गार्निशिंग साठी पण आपण युज करूया. बेझिल आहे थोडासा जुलियन कट केलेला, जेस्टी पीनट ड्रेसिंग जे आपण स्वतः तयार करतो, पीनट बटर पासून तयार केलेलं पूर्ण ड्रेसिंग. ते बाकीचं सॉगी होऊन जाणार नाही. जेव्हा तुम्ही खाणार असाल तेव्हा ते ड्रेसिंग त्याच्यावरती टाकायचं. बघा, एक्झॉटिकनेस साठी सॅलड मध्ये ह्या सनफ्लॉवर सीड्स पण वापरल्या जातात. हे जे आहेत बदाम, हे पण इंडियन स्पायसेस मध्ये आपल्या मसाल्यांमध्ये छान असे रोस्ट केले. त्याच्याबरोबर हे क्रॅनबेरीज आहेत, इथे छान गोड टिंग येत असेल सॅलड्सला. ब्लॅक ऑलिव्ज आहेत, फेटा चीज आहे, आणि हे सगळे आपले देसी दोन भाज्या आहेत. निसर्गाला पण हानी नाही पोहोचवत आहेत कुठल्याही बाबतीत. म्हणून हा आहे शुगर केन पासून, म्हणजे ऊसापासून बनलेला हा कंटेनर आहे. प्रत्येक सलाड बरोबर ना हे अशा प्रकारचे न्यूट्रिशन स्टिकर येतात. वाव, सो म्हणजे जिम गोअर्सला तर हे खूप महत्वाचं असतं. आता आपण बघणार आहोत ऑर्गनाइज सॅलड. तो आता आपण नेक्स्ट सलाड ट्राय करतोय, रिच प्रोटीन वाला किनोवा सलाड. सुपर किनोवा इज अ मस्ट जगा जिम गोअर्ससाठी. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण आहे जे मला कॉमेंट करून विचारतात कुठे हेल्दी किचन किंवा टिफिन सर्व्हिस आहे का. याच्यामध्ये फॅट्स, कार्ब्स, प्रोटीन सगळं बॅलन्स्ड असतं. क्यूब कुकुंबर. ओके, वाव, थोडेसे चिकपीस, हाय प्रोटीन. हा आहे किनोवा. बरोबर. हा बॉइल्ड आहे का? हा बॉइल्ड आहे, असा स्प्रेड होतो. वाव, क्रॅनबेरीज, थोडेसे ऑलिव्ह, आणि आता नंतर लास्टला गार्निशिंग. थिंबीर आपल्याला पाहिजेच पाहिजे. आपलं रोस्टेड गार्लिक तहिनी ड्रेसिंग. सो हे न्यूट्रिशन अनालिसिस जे आहे हे तुम्ही कोणाकडनं करून घेतलंय का? हो, आपण हे TUV कंपनीतून, लॅब टेस्टिंग कंपनीतून अनालाइज करून घेतलेले न्यूट्रिशन आहे 200 ग्रॅम सलाडचे. ओके, आता सॅलड आणि सँडविचेस नंतर मी इंट्रोड्यूस करणार आहे तुम्हाला आपल्या मदर हेन ऑफ नरिशिंग फार्म दिवाकर बेडेकर यांना. फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही, म्हणजे आतापर्यंत आम्ही शेती बघितली नाहीये पण आम्ही जेवढं ऐकलंय, आणि हे जे काय हिरवं गार दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं आपल्या पाण्यावरच्या शेतीवरनं आलेलं आहे. जे इंट्रोड्यूस किंवा जी सुरू केलेली आहे दिवाकर बेडेकर यांनी नरिशिंग फार्म्स या नावाने कोल्हापुरात. आणि तुमची स्टोरी तर आपण ऐकणारच आहोत, पण आता तुम्ही बिझी आहात ज्युसेस बनवणार. ज्युसेस बनवा, हेल्दी ज्युसेस. हेल्दी ज्युसेस, सो हेल्दी सँडविचेस आणि सॅलड्स बरोबर. हे बघा, हे आहे इन्ग्रेडियंट्स एका ज्यूसचे, आणि इथे त्यांनी तयार केलेले आहेत इन्ग्रेडियंट्स दुसऱ्या ज्यूसचे. सो आता आपण गप्पा मारूया यांच्या बरोबर ज्यूस बनवता बनवता. दोन रेसिपीज आहेत इकडे, एक आहे बीट ब्लिस आणि सेकंड आहे ग्रीन गुडनेस. आता याच्यात नॉर्मल ज्यूस काय असतात की ज्यूस हे मोस्टली लोकांना फ्रुट्स मधून ज्यूस तयार करतात, पण फ्रुट्सचा चॅलेंज काय होतो की फ्रुट्स मुळे शुगर जास्त. राईट. आम्ही एक कन्सेप्ट आणलं की हेल्दी ज्युसेस मध्ये वी वॉन्ट टू मेंटेन अटलिस्ट 70-30 रेशो. सो 70% ऑफ द इन्ग्रेडियंट्स विल बी व्हेजिटेबल अँड फ्रुट्स वी आर युझिंग फक्त स्वीटनेस देण्यासाठी. राईट. आणि याच्यातून हा ज्यूस जो आपला बनतो, दिस इज कॉल्ड कोल्ड प्रेस ज्यूस. राईट. ज्यावेळी आपण नॉर्मल मिक्सर मध्ये ज्यूस बनवतो त्यावेळी त्याचं हाय स्पीडला ब्लेड ज्यावेळी टर्न होतं त्यावेळी हीट जनरेट होतं. बरोबर. आणि हीट जनरेट झाल्यामुळे त्याचं मायक्रो न्यूट्रिएंट्स सगळे डिस्ट्रॉय होऊन जातात. हे मशीन ऍट 58
RPM, the revolutions per minute. Right. जर आपण मिक्सर पाहिला दॅट गोज ऑलमोस्ट 1500 स्पीड. त्याची फार स्लो स्पीड आहे. दिस डज टेक लॉंगर, पण याच्यातून ज्यूस एकदम न्यूट्रिशियस मिळतो. त्याच्यामध्ये मायक्रो न्यूट्रियंट्स फुल असतात. सगळे विटॅमिन प्रिझर्व्ह केले जातात, मिनरल्स प्रिझर्व्ह केले. राईट राईट राईट. सो दॅट इज द बेनिफिट ऑफ गोइंग कोल्ड प्रेस ज्यूस. कोल्ड प्रेस ज्यूस याचा सुद्धा काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू तुम्ही स्टडी केला आहे का? सो याचे पण आम्ही ज्यावेळी व्हेजिटेबल फ्रूट कॉम्बिनेशन केले, सो वी वॉन्टेड टू ब्रिंग द बेस्ट ऑफ एव्हरीथिंग. की व्हेजिटेबल्स आणि ब्लेंडिंग कसं होईल, व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स, कुठले फ्रुट्स कुठल्या व्हेजिटेबल टेस्ट वाईज. So we have introduced like beet with carrots and cucumber as the base, and त्याच्यामध्ये मग स्वीटनेस साठी ऍपल्स या ऑरेंज. सिमिलरली ग्रीन गुडनेस मध्ये पाहिलं तर वी हॅव केल, स्पिनॅच, वी हॅव लेट्युसेस, सेलरी, कुकुंबर, आणि त्याच्यामध्ये स्वीटनेस साठी वी आर जस्ट ऍडिंग ऑरेंज अँड अ पेअर. सो आता आपण ज्युसेस पण टेस्ट करणार आहोत. ह्या ज्युसेसची किंमत सुरू होत आहे 130 रुपयापासून. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, आता यांची शेती आहे म्हणून या किमती आहेत. रिअली असं आपण करायला गेलो ना घरी तर आपल्याला फार महाग पडणार आहे. आणि मुख्य म्हणजे कोणाला वेळच मिळत नसतो. जेव्हा लोक काय म्हणतात की वाय शुड आय ड्रिंक ज्यूस, मी व्हेजिटेबल्स खातो ना, भाजीपाला खातो. बट असा क्वेश्चन की आपण म्हणतो लास्ट टाइम वी ऍक्च्युअली आपण केल खाल्लं, सेलरी खाल्ली, मे बी आपण काकडी खाल्ली असेल, पण ह्या कॉम्बिनेशन मध्ये आपण फार कमी वेळा खातो. बरोबर. पालक पण पॉवर पॅक्ड ग्रीन्स जे आहेत ते आपल्याला रेअरली आपण कंझ्युम करतो. तर दिस इज फुल ऑफ मायक्रो न्यूट्रियंट. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर सगळे त्याच्यातले न्यूट्रियंट आपल्याला मिळणार आहेत. लेट्युसेस, लास्ट टाइम आपण लेट्युस कधी खाल्ला होता? एवढ्या प्रमाणात बर्गर मध्ये एखादं पान खातो आपण. ह्याच्यामध्ये यू आर गोइंग टू गेट फुल न्यूट्रियंट्स आणि अँटीऑक्सिडंट्स, फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स. आणि याचा प्राइसिंग आय डोंट नो. हे तुम्ही हे गार्डन बाईटला आपण हे प्रत्यक्ष बघतोय काय चालू आहे आणि यांचं प्राइसिंग हे असं कसं जमवतायत आय रिअली डोंट नो. आम्हाला बजेट फ्रेंडली करता येतात बिकॉज आम्ही हे सगळं ग्रो करतो. द पॉइंट इज ग्रो करण्यावरना प्लीज आय वॉन्ट टू रिक्वेस्ट आत्ता आम्ही कोल्हापुरात येऊ शकतो. यस प्लीज, यू विल बी हॅपी टू हॅव यू. ओके कूल. सो हे जे आता आपण बघतोय आय एम सुपर एक्सायटेड. कारण मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणाले की जर आपल्याला जाता आलं तर आपण जाऊया, बट नाव दॅट आय हॅव द परमिशन आय थिंक हे पाण्यावरची शेती आणि हे सगळे कुठनं येत आहेत ग्रीन्स हे दाखवायचा मला आता चान्स मिळालाय. त्याच्यामुळे नक्की बघत राहा. नेक्स्ट एपिसोड येईल किंवा थोडा गॅप पडून पण येऊ शकतो, बट कीप वॉच. ओके आता मला मी करू का? ओके सो लेट सी. ह्याच्यामध्ये गाईज एक गोष्ट लक्षात घ्या, काहीही एक थेंब पाणी गेलेलं नाहीये. ओके एक थेंब पाणी गेलेलं नाहीये. हे सगळं म्हणजे हे तुम्हाला असं डिलिव्हर झालं तर ह्याच्यामध्ये आहे ऑरेंज, ह्याच्यामध्ये काकडी गेली आहे ज्याचं पाणी नॅचरल निघालेलं आहे, लिंबू गेलाय ज्याचं नॅचरल निघालेलं आहे, पेअर गेलाय ज्याचं नॅचरल निघालेलं आहे. सो हे आता बघा कन्सिस्टन्सी याची. मिस्टर दिवाकर थँक्यू सो मच की माझ्या पुण्यात तुम्ही हे आता उपलब्ध केलं आहे. व्हॉट अबाउट मुंबई? मुंबईत आम्ही ऑगस्ट ला सुरू करतो. वी गोइंग टू बी इन अक्रॉस मुंबई फ्रॉम ऑगस्ट. 5 ते 6 किचन्स आपण ओपन करतो मुंबईमध्ये. ब्रिलियंट. आणि ऑल्सो आता मी ऐकलं की डिस्कशन होत होतं की तुम्ही कॉर्पोरेट ऑफिसेस मध्ये पण गेलात का आता? म्हणजे तुम्ही सेटअप केलं. सो नाईस सिस्टम्स मध्ये आम्ही सुरू करतो. नेक्स्ट वी गोइंग टू गेट इनटू वॉक्सवॅगन अँड लॉट ऑफ अदर कंपनीज. ऑलराइट. आपले ज्यूसेस लाल आणि हिरवे रेडी झालेले आहेत. आपल्याला परमिशन पण मिळालेली आहे पाण्यावरची शेती बघण्याची. सो आपल्याला त्याच्यासाठी कोल्हापूरला जावं लागेल, पण सध्या आपल्याला जायचं आहे आपल्या टेबल वरती कारण खूप भूक लागली. सो पहिला आपण घेणार आहोत सुपर किनोवा सॅलड. अँड लुक ऍट दिस, ओ माय गॉड. ताहिनी This is so, so, so tasty. आपल्याला ना युजली सॅलड म्हणल्यावरती आयडिया येते ड्राय, बोरिंग, त्याच्यामध्ये आपले इंडियन फ्लेवर्स नसतात, पण याच्यामध्ये जो गार्लिक आहे ना आणि तो जो ताहिना सॉस आहे ना, इट इज जस्ट मॅजिकल. कॅन यू इमॅजिन 30 दिवस मला 18 सॅलड मिळणार आहेत, हॉट सँडविचेस मिळणार आहेत इन जस्ट 3,300 रुपीज फ्री डिलिव्हरी एनिवेअर इन पुणे.
नेक्स्ट आहे क्रंची थाय सॅलड विथ जेस्टी पीनट ड्रेसिंग आणि सो याच्यामध्ये पण आहे प्रोटीन इज 3.9 ग्रॅम्स म्हणजे ऑलमोस्ट 8 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे बिकॉज याच्यामध्ये आहे पॉवर पॅक पीनट सॉस आणि याला आता आपण टॉस करूया. हे व्हॅल्यूज जे मी सांगत आहे ते आहेत 100 ग्रॅम्सचे आणि प्रत्येक सॅलड आहे 200 ग्रॅमचं आणि मी हे रोज खाल्लं तर माझी स्किन माझे केस कसे होणार आहेत ते at least like one time and this is the beautiful peanut sauce. Let's take a bite of this beautiful combination. याच्यामध्ये एका बाईट मध्ये मला क्रंची पीनट आला, पीनट सॉस चा गोडवा आला, त्याचबरोबर बेझिल चा एवढा स्ट्रॉंग अरोमा आला. लेट मी टेल यू, मला यांच्या फार्म वरती जाऊन खरंच हे बेझिल बघायचं, कारण तुम्ही बेझिल नुसतं त्यांनी असं प्लग केला ना, तिथनं घेतला कुठलाही पुदिना किंवा बेझिल घेत होते ना, त्याचा एवढा स्ट्रॉंग अरोमा येत होता. आणि आता ज्या गोष्टीनी मला एकदम दिवाना बनवलेला आहे म्हणजे माझं चिकन पेस्टो सँडविच. सो याचा न्यूट्रिशनल व्हॅल्यू जो तुम्ही बघितला ना, तर याच्यामध्ये प्रोटीन ऑलमोस्ट 12 ग्रॅम आहे. कॅन यू इमॅजिन, ह्याचा लुक, ह्याचं पॅकेजिंग पण खूप अपिलिंग आहे. सो ह्याच्यामध्ये दोन असे पॉवर पॅक्ड असे येणार आहेत पीसेस आणि हे आहे आपलं छान फायबर, हे आहे प्रोटीन, हे आहे हेल्दी फॅट्स आणि हे आहे कार्ब्स. म्हणजे मी शब्दांमध्ये ह्याची टेस्ट नाही डिफाइन करू शकत. ऑल्सो ह्याच्यामध्ये हा जो पेस्टो सॉस वापरलाय ना, तो इज लाईक सुपर टेस्टी. And it is brilliant की आता तो त्या जार मध्ये विकतात पण. सो मी आता फक्त 2 जार घेतले, म्हणजे हा एकच घेतलाय बेझिल पेस्टो. सो हा आपण स्कूलला मुलं जात असतील त्यांच्यासाठी सँडविचेस, स्वतःच्या टिफिनसाठी हे सँडविचेस. सो एक अमाऊंट ऑफ ग्रीन्स आणि हेल्दी हर्ब्स तुमच्या पोटात नुसत्या या स्प्रेडनी पण जातील. आणि त्याच्याबरोबर हा पण आहे हरिसा सॉस. सो हा पण तुम्ही मुलांसाठी किंवा स्वतःसाठी असा पास्ता बॉईल करून नुसता टॉस केला ह्याच्यामध्ये तरी इट बी यम्मी, नुसते व्हेजिटेबल्स बॉईल करून त्याला टाकले तर. हा पण मी घेतलेला आहे, हा तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. आणि यांचं प्राइसिंग इज सुपर्ब, सुपर्ब. फार्म टू फोक इज लिटरल सेन्स मध्ये आहे यांचं फार्म टू फोक. ह्याच्यामध्ये थोडासा थिकनेस आहे आणि एवढंसं लिंबू आपण एवढ्या सगळ्या भाज्यांमध्ये टाकलं, but it still got that tangy nice fresh asa ek tachat burst ahe. beet juice mhanla hoti mi ton vakda karte. honestly pramanikpane tumhi ha juice order kela ani tumhala ha god lagla tar tumhala vatu shakel yachat sakar takli. can you hear that? but yachat sakar nahiye, yacha madla fruits cha ha godva ahe ani ha apan baghitla without blade kasa naturally kadlela ahe. ग्रीन गुडनेस हा असा ज्यूस आहे ज्याच्या एका सिप मध्ये तुम्ही ओळखणार आहात की तुम्ही खूप छान अशी एक काय म्हणतो आपण त्याला, खूप छान दानत आपल्या शरीरासाठी करत आहात. बिकॉज दिस इज समथिंग दॅट इज 101% नेसेसरी. दिस इज हे 100% आपल्या शरीराला उपयोगाचं आहे आणि खूप चांगलं आणि मोस्ट इसेन्शियल आहे. तुम्ही ऑर्डर करू शकता झोमॅटो स्विगीवरनं प्लस त्यांच्या वेबसाईटवरनं. सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ते आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतच आहे. तुम्ही नक्की प्राइसेस जाऊन चेक करा, सबस्क्रिप्शन जाऊन चेक करा आणि हा चॅनल नक्की चेक करा, कारण आपण जाणार आहोत पाण्यावरची शेती बघायला कोल्हापुरात. सो आता जे काय छान मला ट्रीट करायचं आहे माझ्या शरीराला ते मी आता या ज्यूसनी ट्रीट करणार आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड रिमेंबर टू स्टे हेल्दी अँड रिमेंबर दॅट आय लव्ह यू अ लॉट. मी तन्वी किशोर यांचे ब्लॉग्स बघतो युट्यूब वरती, खूप छान ब्लॉग्स असतात त्यांचे. शेती कशी असते पाण्यावरती तुला बघायचं आहे ना, मग ती पाण्यावरची शेती मी दाखवणार आहे. आणि आता सांग त्यांना काय करायचं, म्हण लाईक करा व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, सबस्क्राईब करा, शेअर करा. Do that, so my notification yell and also remember that I love you.